गरबा मंडळाच्या अध्यक्षा शारदाबेन शाह नियोजन करत आहेत। रावल स्टेडियम मध्ये प्रेक्षकांच्या गर्दीने या कार्यक्रमाला यात्रेचे स्वरूप आले। यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता। यावेळी वैशाली शाह म्हणाऱ्या दोंडाईचा शहरातील रोटरी क्लब ऑफ भक्ती गरबा मंडळाचे 40 वर्षापासून अखंड चालत आलेली ही परंपरा आहे। दोंडाईचा व भक्ती गरबा मंडळ आणि इनरवी क्लब ऑफ दोंडाईचा दरवर्षी आमचा गरबा उत्सव खूप उत्साहाने साजरा करतात। तसंच भक्ती गरबा मंडळाने या गरब्याला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये सौ शारदाबेन शाह यांनीही सुरुवात केली होती। गेल्या 40 वर्षापासून भक्ती गरबा मंडळ हा जोरदार गरबा उत्सव साजरा करतो। ते आज 50 वर्षापासून मी गरबे घेते आणि मी एकटी नाही करत, हे मला सगळ्यांचं सहकार्य आहे आणि मुली खेळतात ते पाहून मला खूप आनंद होतो, कारण की मुली माहेरीच खेळू शकतात, सासरी त्यांना चान्स मिळणार का नाही, म्हणून मी प्रत्येक मुलींना म्हणतो की तुम्ही पूर्ण लाभ घ्या याचा। 15 दिवस त्यांनी मेहनत करून स्पेशल मुलींना गरबा, हे भविष्याच्या म्हणजे पुढचे फ्युचरमध्ये या मुली तयार होतात, म्हणून त्यांचा स्पेशल गरबा आम्ही घेतो आणि मी एकटी करत नाही, मला आधीपासून सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं आहे। त्यांचं मी आभार मानते। तुम्ही आज आमचं जे इंटरव्ह्यू घ्यायला आले किंवा ते पत्रकार म्हणून तुम्ही आले, तुमचंही मी भक्ती मंडळाकडनं रोटरी क्लबकडनं आभार मानते। रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा आणि भक्ती गरबा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बऱ्याच वर्षापासून हा उपक्रम आम्ही घेत आहोत। खरं तर गरबा हा गुजरातपुरता मर्यादित न राहता आता तो संबंध भारतात पोहोचलेला आहे आणि त्यातच आमचं दोंडाईचा हे गाव जरी छोटं असलं तरी असं म्हणतात की मूर्ती लहान पण कीर्ती महान, त्याप्रमाणे आमचा हा गरबा जरी दोंडाईचा गाव छोटं असलं तरी येथून ज्या बाहेर जातात त्या आतुरतेने वाट बघतात आणि म्हणतात की अरे आम्हाला दोंडाईच्या गरब्याची खूप आठवण येते, असा गरबा शिस्त आणि आमच्या गरबामध्ये मूळ म्हणजे शिस्त पाळली जाते। रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय निकम, सचिव डॉक्टर निलेश पवार, प्रकल्प प्रमुख राकेश जयस्वाल, सारिका इंदानी, हिमांशु शाह, भक्ती गरबा मंडळाच्या शारदाबाई शाह, हेतल शाह, मनीषा गुजराती, वैशाली शाह, पूर्णिमा शाह यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले। या काळात विविध स्पर्धा होत आहेत, त्यानंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात येत आहे। प्रतिनिधी समाधान ठाकरे, समाज न्यूज, दोंडाईचा धुळे।